भारतीय चंद्रयान 3 चंद्रावर पोहोचलो. याआधी 2008 मध्ये चंद्रयान 1 झालं, चंद्रयान 1. त्या चंद्रयानने चंद्रावर पाणी आहे याचा शोध लावला, तो पहिल्यांदा लावला. याच्या आधी बऱ्याच देशांचे चंद्रयान गेलेत चंद्रावर, परंतु चंद्रावर पाणी आहे ही फक्त भारतीय चंद्रयानने शोध लावला. त्यानंतर भारतीय चंद्रयान 2 जेव्हा 2019 गेलं तेव्हा त्यांनी शोध कशाचा लावलाय, म्हणजे त्यांनी ते शोध लावायसाठी गेलंच याच धर्तीवर होतं, 2003 धर्तीवरच होतं, परंतु ते लँड होऊ शकलं नाही, सॉफ्ट लँडिंग झाली नाही, तो पडलं आणि ते आपल्या हातून निघून गेलं. मग आता त्याचे काही अवशेष किंवा त्याचा काही संवाद याच्यासोबत या चंद्रयान 3 सोबत होतोय. चंद्रयान 3 मध्ये काय केलं की त्याची जे वजन होतं ते कमी केलं, काही गोष्टी कमी केल्या त्यातल्या, आणि चंद्रयान 3 23 ऑगस्ट 2023 चंद्रावर पोहोचलं सायंकाळी 6:04. आता चंद्रयान 3 मध्ये चंद्रयान 3 सक्सेस झाल्यामुळे भारताला काय फायदे ह्या बऱ्याच चर्चा होतात. तर यामध्ये तुम्हाला एक सांगतो, हिलियम नावाचं एक घटक आहे, एक रसायन आहे, ते जर भारताला सापडलं ना तर त्याची बरोबरी 3 चम्मच जर हिलियम असेल तर ते 500 टन कोळशाच्या बरोबरीत आहे. 3 चम्मच फक्त 500,000 टन कोळसा, जेवढं त्याचं हे होतं एनर्जी तयार होतं तेवढी एनर्जी यांनी तयार होईल, एवढं फायद्याचं हिलियम आहे. असे बरेच रसायन त्या ठिकाणी भारताला मिळतील. आणि दुसरा फायदा की जर समजा भारताने कमी खर्चात, एवढ्या कमी खर्चात जगात कोणतंही यान गेलेलं नाही, एवढ्या कमी खर्चात जर भारतीय यान, भारतीय चंद्रयान 3 जर चंद्रावर पोहोचत असेल तर पूर्ण जग भारताची आयडिया घ्यायला तयार आहे की तुम्ही कसं पाठवलं. पाकिस्तान म्हणून मला तयार करून द्या, एखादा जपान म्हणून मला तयार करून द्या, प्रत्येक देश म्हणतील की असं यान आमच्याकडून गेलं पाहिजे, त्यासाठी आम्हाला मार्गदर्शन करा, किंवा भारतीय इस्रो आणि त्यांच्या वेगवेगळ्या स्पेस कंपन्या यांचं, स्पेस सॅटेलाइट कंपन्या ज्या काही आहेत गव्हर्नमेंटच्या, त्या सर्वांचं कोलॅबोरेशन होईल आणि भारतीय विद्यार्थ्यांना, भारतीय कर्मचाऱ्यांना नक्कीच पूर्ण जगभर संधी असेल. सोबतच एक अजून सांगायचं आहे की दक्षिण ध्रुवावर आतापर्यंत कोणताही देश गेलेला नाहीये. दक्षिण ध्रुव म्हणजे आपण जे चंद्राला पाहतो हे, या भागात बरेच देश गेले, पण मागचा जो भाग आहे की ज्या भागावर अंधार असतो त्या भागावर आतापर्यंत कोणताही देश गेला नाही, पहिल्यांदा आपला भारत देश गेला आहे. त्यामुळे जगातला पहिला देश भारतीय चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर गेला असल्यामुळे हा आपल्यासाठी जग विक्रम आहे. आणि सोबतच काल जेव्हा इस्रोने जेव्हा युट्यूबवर ते लाईव्ह केलं होतं, युट्यूबवर जेव्हा लाईव्ह केलं होतं तेव्हा युट्यूबवरून जगातल्या सर्वात जास्त, मला वाटतं काही 40-50 करोड लोकांनी ते पाहिलं आहे युट्यूबवर. हा एक जग विक्रम आहे, हा एक गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड आहे की पूर्ण जगभर हा युट्यूबवरचा लाईव्ह प्रोग्राम पाहिला गेला. एवढं बोलून मी माझं, आज आपण डॉक्टर अब्दुल कलाम, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं आपण आज स्मरण केलं या चंद्रयान 3 माध्यमातून. तर मी नक्कीच त्यांना श्रद्धांजली वाहतो की त्यांनी जे मिसाईल मॅन म्हणून आपण आज त्यांचा उल्लेख करतो की त्यांनी त्या काळात सुरुवात केली, किंवा त्यावेळेच्या गव्हर्नमेंटनी काही सुरुवात केली, त्यामुळे आजच्या गव्हर्नमेंटला ते सोपं झालं आणि आजच्या गव्हर्नमेंटनी त्या गोष्टीला, जसं मोदी सरकारबद्दल 2 शब्द बोलतो की मोदी सरकारमध्ये तुम्ही पाहिलं असेल की सैनिकांना डायरेक्ट मुभा आहे, सैन्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर विविध वेपन्स त्यांनी जगभरातून मागवले किंवा भारतीय वेपन्स तयार केले की त्यांना शक्ती मिळाली मोदी सरकारमुळे, शक्ती मिळाली आणि शक्ती मिळाल्यामुळे ते आज भारत पाकिस्तान सोबत किंवा उरी हल्ला किंवा बाकी वेगवेगळे हल्ले ते करू शकले. त्यासोबतच जर तुम्ही पाहिलं तर भारत प्रत्येक क्षेत्रात पुढे जाण्याच्या मार्गावर आहे. तर एक क्षेत्र मागं होतो आपण, अंतरिक्ष, आता त्यातही भारत पुढे जातोय. आणि कालच्या नरेंद्र मोदी यांच्या वाक्यात तुम्ही पाहिलं असेल की आम्ही चंद्रावर, आम्ही सूर्यावरही जाऊ, आम्ही आणखी वेगवेगळ्या ग्रहावर जाऊ, असंही त्यांनी काल त्यांच्या वाक्यात बोलले. हे आपल्यासाठी नोट करण्यासारखी गोष्ट होती. एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. जय हिंद.